ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पत्रकार प्रशांत कांबळी यांनी वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवस. वाढदिवसाच्या रकमेतून धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. ढोणेवाडी तालुका निपाणी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मल्हारी कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून वाढदिवसाला होणारा वायफळ व भरमसाठ खर्चाला फाटा देत घोसरवाड तालुका शिरोळ येथील जानकी वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून वाढदिवसाच्या रकमेतून धान्य फळे व रोख रक्कम देऊन इतरांनी आदर्श घेण्यासारखं कार्य केलं आहे. सामाजिक व गरिबीची जाण असलेले प्रशांत कांबळे नेहमी सामाजिक कामात पुढे असतात. अनेकांच्या मदतीला धावून जाऊन त्यांच्या समस्या सोडवून त्यांना धीर देतात. विधवा, अपंग, निराधार, वयोवृद्ध यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. पत्रकार हा फक्त बातम्यांपुरताच निगडीत असतो या संकल्पनेला छेद देत पत्रकार देखील दीनदुबळ्या व वंचित लोकांसाठी मदतीचा हात पुढे करतो हे प्रशांत कांबळे यांनी दाखवून दिलं आहे. आपला वाढदिवस घरी साजरा न करता वृद्धाश्रमात साजरा करून तेथील निरागस निराधार वृद्धांसमवेत काही वेळ घालवून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. धान्य, फळे, इतर साहित्य व रोख रक्कम प्रशांत कांबळे, ज्येष्ठ पत्रकार शामलिंग किल्लेदार, माजी ग्रामपंचायत सदस्य सरोजनी कांबळे यांनी आश्रम प्रशासनाचे प्रमुख बाळासाहेब पुजारी यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शामलिंग किल्लेदार, माजी ग्रामपंचायत सदस्य सरोजनी कांबळे, शिवाजी भोरे, सुयोग किल्लेदार, नरसू खोत, प्रशांत कांबळे, दीक्षा कांबळे, प्रज्ञा कांबळे व अनिरुद्ध कांबळे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी घोसरवाडहून शिवाजी भोरे. आज घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रम या सेवाभावी संस्थेच्या संचलित वृद्धाश्रम चालू आहे. आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी या नात्याने वाढदिवसाला होणारा जो भरमसाठ खर्च आहे किंवा जे आता या जमान्यामध्ये ज्या वाढदिवसाच्या नावाखाली ज्या रूढी चालू आहेत ती बंद व्हावी आणि सामाजिक हेतू बाळगून माझा वाढदिवस या आश्रमातील वृद्धाश्रम यांच्या वृद्धांच्या समेत व सानिध्यात साजरा व्हावा अशी मी संकल्पना केली. आणि आज आपण या जानकी वृद्धाश्रममध्ये सर्व जे इथं वास्तव्यास आहेत जे वृद्ध असतील त्यांच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करून समाजाला एक संदेश देण्याचा माझा एक प्रामाणिक उद्देश आहे की आपण वाढदिवसाला जो अनाठाई खर्च करतो त्या खर्चाला फाटा देऊन आपण ही सामाजिक बांधिलकी या नात्याने होणारा खर्च टाळून अशा या सेवाभावी संस्थेला दान करण्याचा संकल्प केला आणि संसारोपयोगी साहित्य देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आणि या वृद्धाश्रममधील सर्व जे वृद्ध आहेत त्यांनाही चांगलं आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हे वृद्धाश्रम ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत असून एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो.